मी सर्वप्रथम दैनिक फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दैनिक फाउंडेशन आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण आणि प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. प्रामुख्यानं याआधी पण आपण शहरीकरण, शहर आणि शहरीकरण, त्याचप्रमाणे इश्यूज इन गव्हर्नन्स या विषयांवरच्या व्याख्यानमाला घेतलेल्या आहेत. मधल्या काही वर्षांमध्ये आपलं संशोधनात्मक जे काम चालू आहे तर त्याच्यामध्ये वेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन असेल किंवा अहवालांचं प्रकाशन असेल त्या निमित्ताने वेगवेगळी व्याख्यानांचं आयोजन होतच गेलं होतं, पण ते थेट व्याख्यानमालेच्या स्वरूपामध्ये नव्हतं. आता आपण सर्वजण जाणतो की कोरोना, त्या अनुषंगाने आलेलं लॉकडाऊन, या सर्व काळामध्ये आपल्या दैनंदिन सगळ्याच ऍक्टिव्हिटीज, उपक्रम, हे सर्व एक त्याच्यामध्ये एक प्रकारातलं डिस्टर्बन्स आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग आपण COVID-19च्याच या संकल्पनेला धरून लॉक अनलॉक नावाची व्याख्यानमाला घ्यावी आणि अर्थातच या काळामध्ये व्याख्यान घ्यायचं तर ते ऑनलाईन शिवाय घेण्याला पर्याय नाही, आणि म्हणून लॉक अनलॉक फेसबुकच्या माध्यमातून आपण व्याख्यानमाला या ठिकाणी त्याचं नियोजन करतोय. COVID-19 ही जरी त्याची मुख्य संकल्पना असली तरी त्या अनुषंगानं विविध विषयांना हा एकूण सगळा कसा परिणाम त्याच्यावरती होतोय त्याचा परामर्श आपण या एकूण सगळ्या व्याख्यानांमध्ये घेणार आहोत. 20 जून ते 29 जून पर्यंत ही आपली व्याख्यानमाला चालेल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आपले मत मांडणार आहेत या व्याख्यानामध्ये. सर्वप्रथम या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी दैनिक फाउंडेशनच्या संचालक मुक्ता कुलकर्णी मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी एकूणच या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने प्रास्ताविक करावं. थँक्यू भारत सर. आजचे वक्ते डॉक्टर अनंत फडके, माझे सर्व सहकारी आणि हे व्याख्यान फेसबुक आणि झूमच्या माध्यमातून ऐकत असलेले सर्व मित्र मैत्रिणी यांचे मी स्वागत करते. सुरुवातीला मी आमच्या संस्थेची थोडक्यात ओळख करून देते. द युनिक फाउंडेशन ही एक पुणे स्थित संशोधन आणि प्रकाशन संस्था आहे. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि प्रकाशन या माध्यमातून आपल्या सामाजिक, राजकीय भूतालामध्ये सकारात्मक हस्तक्षेप करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. मागील 7 वर्षांपासून संस्थेने अनेक संशोधन प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले आहेत. तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वपूर्ण अशा अनेक पुस्तकांचे प्रकाशन देखील केले आहे. या सर्वांचे डिटेल्स आपणाला आमच्या फेसबुक पेजवर पाहता येतील. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच्या सूक्ष्म आकलनामधूनच द युनिक फाउंडेशनची संकल्पना आकारास आली आहे. मात्र असे असले तरी देखील संस्था आपले अभ्यास क्षेत्र फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही, तर ते अधिकाधिक विस्तारित आणि राष्ट्रीय स्वरूपाचे बनवण्याचा संस्थेचा मानस आहे. याचे एक साधे कारण असे आहे की आजच्या महाराष्ट्रापुढील पेच हे कमी अधिक प्रमाणात संपूर्ण देशापुढील पेचांचे प्रतिनिधित्व करतात. स्वातंत्र्य प्राप्ती वेळच्या सुप्रसिद्ध नियतीशी करारातील अनेक कलमे अद्यापही प्रत्यक्षात आलेली नाहीत. सामाजिक, आर्थिक समता आणि सर्वांसाठी प्रतिष्ठेचे जीवन ही संविधानकर्त्यांची ध्येये अद्यापही किती धूसर आहेत हे स्थलांतरित मजुरांच्या आजच्या परवडीवरून लखपणे समोर येते. मिश्र अर्थव्यवस्थेकडून उदारीकरणाकडे झालेल्या स्थित्यंतरामुळे तर या ध्येयपूर्तीच्या मार्गावर अनेक खडतर आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा वेळी भारतीय राज्यसंस्थेला अधिकाधिक उत्तरदायी बनवणे आणि सार्वजनिकचा परीघ विस्तारत नेणे हे आम्हाला अत्यावश्यक वाटते. हा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून द युनिक फाउंडेशनने सार्वजनिक धोरणांची चिकित्सा करण्याचा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत जलयुक्त स्वराज्य, पंतप्रधान पीक विमा योजना आणि शिक्षण हक्काची अंमलबजावणी या तीनही विषयावरील संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. या कामांच्या बरोबरीनेच द युनिक फाउंडेशनने सार्वजनिक चर्चा विश्व जागते ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विविध समकालीन विषयांवर चर्चा, परिसंवाद आणि व्याख्यानमालांचे आयोजन केले आहे. आजपासून सुरू होणारी लॉक अनलॉक ही मालिका या प्रयत्नांचाच एक भाग आहे. कोरोना विषाणूने भारतापुढे आणि एकंदरच मानवजाती पुढे निर्माण केलेले आव्हान हे अतिशय व्यामिश्र आणि अनेक पदरी आहे. भारतीय राज्यसंस्थेचा व्यवहार, अर्थव्यवस्था, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न
रोजगाराचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य, या काळातील माध्यमांचा व्यवहार असे अनेक पदर आणि आयाम या अरिष्टाला आहेत. या सर्व आयामांची सार्वजनिक दृष्टिकोनातून चिकित्सा होणं आम्हाला अत्यावश्यक वाटतं. त्यासाठीच या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ही चर्चा अधिक व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून यात इतरही अनेक महत्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या व्याख्यानमालेद्वारे आशयपूर्ण चर्चांना चालना मिळेल आणि सार्वजनिक चर्चेचा परीघ विस्तारत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचबरोबर या व्याख्यानमालेला आपण सर्वांनी भरघोस प्रतिसाद द्यावा अशी देखील अपेक्षा आहे आणि तसा विश्वासही आहे. या विश्वासासहच इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मुक्ता मॅडम. आपल्या या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर अनंत फडके. अनंत फडके सर हे सार्वजनिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य या विषयाचे अभ्यासक आहेत आणि या विषयावर ते सातत्याने लिखाण करतात. जनआरोग्य चळवळीचे खंदे कार्यकर्ते म्हणून डॉक्टर अनंत फडके सर प्रसिद्ध आहेत. आजच्या या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प कोरोना आणि सार्वजनिक आरोग्य सेवा या विषयावर बोलून ते गुंफणार आहेत. अनंत फडके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तत्पूर्वी फक्त मी सुरुवातीला आनंद फडके सर बोलतील, त्यानंतर फेसबुकवर फेसबुकच्या माध्यमातून जी लोक ही व्याख्यान ही हे व्याख्यान लाईव्ह बघतायत त्यांचे पण काही प्रश्न असतील तर ते मी इथेच फडके सरांना चॅटबॉक्समध्ये देईल आणि आपण इथे ज्यांनी झूम मध्ये लॉग इन केलेलं आहे त्यांनी पण चॅट बॉक्समध्येच आपले प्रश्न उपस्थित करावेत, त्याला फडके सर नंतर उत्तर देखील देतील. फडके सर तुम्हाला विनंती आहे की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. मला युनिट फाउंडेशनने ही संधी दिली याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. करोना आणि सार्वजनिक आरोग्य सेवा असा जो आपण आज विषय घेतलेला आहे, तर याचं कारण असं आहे की आता आपण अगदी डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसतोय की आपली सार्वजनिक आरोग्य सेवा भारतातली अतिशय उपोषित आहे, बदनाम झालेली आहे, तिथलं सगळं एकंदर व्यवस्था खूप मोडकळीला आलेली आहे. आणि असं सगळं असून सुद्धा, कारण गेले 40 वर्ष आपल्याकडे खाजगीकरणाचं धोरण राबवण्यात आलं आणि त्याच्यामुळे एका अर्थाने मोडकळीला जवळजवळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आलेली आहे. आणि असं असून सुद्धा आज जे काही आव्हान झेलायचं आहे ते बरंच आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवेने झेललेलं आहे. त्याच्यामध्ये अर्थातच कमतरता आहेत, परंतु हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे की सार्वजनिक आरोग्य सेवा हे अशा प्रकारचे जे आपत्ती असतात त्या आपत्तीच्या काळामध्ये तो सर्वात महत्वाचा आपला महत्वाचा एक आपल्या हातातलं शस्त्र राहतं. याचा अर्थ असा नाही की खाजगी आरोग्य सेवेला काही स्थान नाही, त्याचा काही उपयोग नाही असं अजिबात नाहीये, पण त्याचं जे नेतृत्व करायचं आणि मुख्य जो भार झेलायचा तो सगळा सार्वजनिक आरोग्य सेवेलाच झेलावा लागतो. सगळ्या जगभरचं हे आपल्याकडे दिसतंय. म्हणजे अमेरिकेसारख्या एवढ्या श्रीमंत राष्ट्रामध्ये सुद्धा एवढे सगळे पैसे असून त्यांची सार्वजनिक आरोग्य सेवा अतिशय दुबळी आहे तुलनेने, आणि त्याच्यामुळे त्यांच्या इतरही काही चुका झालेल्या आहेत, परंतु आज त्यांच्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की सार्वजनिक आरोग्य सेवा त्यांनी तिथे दुबळी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक जेव्हा संकटे येतात तेव्हा केव्हाही सार्वजनिक आरोग्य सेवा ही महत्वाची ठरते. सार्वजनिक आरोग्य सेवा आवश्यकच आहे सगळ्या देशांमध्ये. त्याचं एक कारण अशा प्रकारची आपत्ती असं आहे, पण इतरही कारण महत्वाची आहेत. म्हणजे आपत्ती नसताना सुद्धा अशी जी कामं असतात की जी सार्वजनिक आरोग्य सेवाच करू शकते. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की लसीकरणाचं काम तुम्ही घ्या, किंवा लहान मुलांना अंगणवाडीमध्ये खाऊ देण्यासाठी ज्याला आपण पूरक आहार योजना वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणतात ती तुम्ही व्यवस्था घ्या. या प्रकारच्या सेवा देण्याच्या ज्या व्यवस्था असतात त्याच्यामध्ये आपल्याला सार्वजनिक आरोग्य सेवाच सर्वात महत्वाची ठरते. तिसरं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची सेवा ज्याला आपण सार्वजनिक आरोग्य सेवेचा भाग मानत नाही ती म्हणजे स्वच्छ पाणी पुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, मैला पाण्याची विल्हेवाट, हे सुद्धा सार्वजनिक आरोग्य सेवेचेच खरं म्हणजे भाग आहेत. आणि ते अगदी आपण शहरी विकासाचा किंवा जो काही ग्रामीण विकास आहे त्या ग्रामीण विकासाचा महत्वाचा भाग मानतो, पण त्याच्याकडे सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. कारण आरोग्य हे शेवटी काही आरोग्य सेवेवर डॉक्टर्स नर्स औषधावर अवलंबून असतं. आरोग्य चांगलं लोकांचं राहायचं असेल तर ज्या गोष्टींमुळे आरोग्य ठरतं त्या गोष्टींवर
आपल्याला सुधारणा व्हायला पाहिजे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सोशल डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ म्हणतो. की आरोग्य ठर आरोग्याचे जर निर्धारक आहे ते निर्धारित करणारे सामाजिक घटक जे असतात, त्याच्यामध्ये लोकांचं पोषण आलं, शिक्षण आलं, स्वच्छता आली, वाहतूक आली, किंवा लोकांचे कामाची जी परिस्थिती असते ते ती किती निर्धोक आहे, घरातलं सामाजिक वातावरण किती आहे. म्हणजे जर घरामध्ये अतिशय पितृसत्ताक पद्धती असली आणि नवऱ्याने बायकोला मारायचं हा जर नॉर्म असला तर ते एक मोठं सामाजिक वास्तव आणि संकट आहे आरोग्यावर, आणि त्याच्याबद्दल सुद्धा काही करणं हे सामाजिक आरोग्याचाच भाग आहे. त्याच्यामुळे सामाजिक आरोग्य सेवा म्हणजे काही फक्त लोकांना औषध पाणी देणारी हॉस्पिटल्स किंवा आणखी काही कर्मचारी एवढंच त्याचा भाग नाही आहे. सामाजिक आरोग्य सेवेमध्ये खरं म्हणजे हे सुद्धा येतं की आपण आजारी पडू नये म्हणून ज्या काही आपल्याला सोयी कराव्या लागतात, ज्या सेवा द्याव्या लागतात, त्या सेवा देणं हे सुद्धा खरं म्हणजे सामाजिक आरोग्य सेवेचं काम आहे. आणि खरं म्हणजे सामाजिक आरोग्य खातं आणि एकंदर सामाजिक आरोग्य हा विभाग हा जो सुरू झाला तो जास्त करून काही आरोग्यसेवा पुरवण्याच्या पद्धतीने सुरू नाही झाला. म्हणजे इंग्लंडमध्ये जेव्हा फार मोठा साथी यायच्या तेव्हा सुरुवात झाली ती लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा जर केला जंतुविरहित तर साथी आटोक्यात येतात हा तेव्हा त्या काळात नवीन शोध होता, आणि तिथून सगळी ती सॅनिटेशन रिव्होल्युशन ज्याला म्हणतात ती केल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा तिथून सुरू झाली. आणि मग अर्थात लोकांना सेवा पुरवणं, त्यातल्या त्यात गरिबांना सेवा पुरवणं, पण त्यांना कोणीच वाली नसतं, तर म्हणून सुद्धा सार्वजनिक आरोग्य सेवा पुढे आली. त्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खरं म्हणजे वेगवेगळे चार त्याचे वेगवेगळे पैलू चार इथे लक्षात घेतले पाहिजे. पहिलं मग मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे स्वच्छता, पाणी पुरवठा ही सगळी कामं, पूरक आहार योजना ह्या प्रकारचे कामं करणं आणि त्याचं विज्ञानाच्या आधारे त्याचे निकष ठरवणं हे ह्याच्यामध्ये सामाजिक आरोग्यशास्त्र असतं ना, तर ते सगळं करणं हे सामाजिक आरोग्य विभागाचं काम आहे. आता नवीन काळामध्ये जे नवीन इतर काय म्हणतात त्याला आरोग्य हानिकारक घटक निर्माण झाले, पूर्वी कुपोषण आणि अस्वच्छता हा महत्वाचा भाग होता, पण आता आपल्याकडे उदाहरणतः व्यसनं वाढलीत मोठ्या प्रमाणात, वाहतूक व्यवस्था अतिशय बेबंद पद्धतीने चाललेली, अतिशय कारण जास्त वाहतूक होणं आणि ती चुकीच्या पद्धतीने होणं हा एक मोठा, म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 1.5 लाख लोक दरवर्षी वाहतुकीच्या अपघातामध्ये मरतात, व्यसनांमुळे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक मरतात, प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मरतात. म्हणजे जे जे आपण विकास म्हणतो त्या विकासाबाबतच्या प्रत्येक पावलाबरोबर जसं आपल्याला काही फायदे पदरात पडतात त्याचबरोबर आणि आरोग्याच्या दृष्टीने पडतात त्याचबरोबर आरोग्यावर घाला करणारे सुद्धा नवीन घटक, त्याला आपण रोगकारक घटक म्हणू, ते रोगकारक घटक पूर्वी फक्त अस्वच्छता, पाणी पुरवठा नसणं, कुपोषण असेच होते, आता रोगकारक घटक हे खूप वाढले आहेत विकासाबरोबर. म्हणजे वाहतूक म्हणा, प्रदूषण म्हणा, इतर प्रकारचे इवन आजकाल ह्याच्यामध्ये हिंसक प्रवृत्ती आणि समाजामध्ये एकंदर हिंसेचं वातावरण निर्माण होणं हे सुद्धा एक आरोग्यावर घाला घालणारीच गोष्ट आहे, की ज्याचा शारीरिक आणि मानसिक फार मोठा वाईट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. हे सगळे जे काही म्हणजे एकंदर आरोग्य निर्धारित करणारे जे सामाजिक घटक आहेत त्यांचा अभ्यास करणं आणि त्याच्या आधारे काही सरकारला त्या पद्धतीने सूचना करणं, शिफारसी करणं आणि मग जे काही आपल्याला गोष्टी सुधारण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्यांचं सुसूत्रीकरण करणं, त्यात पुढाकार घेणं हे सुद्धा खरं सामाजिक आरोग्य खात्याचं काम आहे. आज ते काम खूप व्यवस्थित चाललेलं नाहीये, त्यात सामाजिक आरोग्य विभागाचे जे तज्ज्ञ किंवा प्रतिनिधी किंवा जे अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये फारसं कोणी विचारत नाही, तेही त्याच्यामध्ये पुढाकार घेत नाहीत. खरं म्हणजे सामाजिक आरोग्य खात्यामध्ये हा एक विभागच तयार व्हायला पाहिजे, संशोधनाचा विभाग, की जो जगामध्ये जे वेगवेगळे संशोधन चाललेलं आहे, जे नवीन जे आपण म्हणू की रोगकारक घटक निर्माण झाले आहेत गेल्या 50-100 वर्षामध्ये, त्या नवनवीन रोगकारक घटकाचा नेमका कसा परिणाम होतो, ते टाळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल बरंच संशोधन चाललेलं आहे. पण ते सगळं संशोधन नीट समजून घ्यायचं, ते आपल्या देशाला लागू करायचं, काही प्रमाणात नवीन संशोधन करायचं आणि त्याच्या आपण बघताना फक्त सार्वजनिक आरोग्य सेवा भारतातली दुबळी पतळी आहे असं आपण ज्या म्हणतो तेव्हा आपण बघतो की सरकारी डॉक्टर्स कमी आहेत, तिथे गर्दी फार आहे, स्वच्छता नाही, सेवा नीट मिळत नाही वगैरे वगैरे.
हे त्या त्या खात्यात होतंच, पण एकंदर सामाजिक आरोग्यावर काय परिणाम होतो, म्हणजे वैयक्तिक आरोग्यावर परिणाम होणं एक वेगळी गोष्ट होती, पण सामाजिक आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि सामाजिक पातळीवर काय पावलं उचलली पाहिजे, या सगळ्याचा विचार हा आपल्याला विकासाच्या प्रक्रियेमध्ये केला गेला पाहिजे. म्हणजे नवीन जेव्हा एखाद्या विकासाचा आपण प्रक्रियाचं पाऊल उचलतो, म्हणजे अगदी तुम्ही असंही आपल्याला आढळलेलं आहे की काही ठिकाणी शेतीच्या सुधारण्यासाठी राजस्थानमध्ये कॅनॉल्स बांधले गेले आणि त्या कॅनॉल्स बरोबर मलेरिया नवीन पद्धतीने पुढे आला आणि राजस्थानमध्ये पसरत गेला. म्हणजे विकासाच्या बरोबर रोगकारक नवीन घटक निर्माण होऊ शकतात आणि त्याला मुकाबला करण्यासाठी काय केले पाहिजे हे पहिल्यापासूनच आपल्याला सामाजिक आरोग्य तज्ज्ञांचा त्याच्याबद्दल सल्ला घेणं आणि त्या पद्धतीने नियोजनाचा भाग करणं हा सुद्धा खरं म्हणजे सामाजिक आरोग्य ह्याचं काम महत्वाचं आहे. आणि शेवटी म्हणजे आता जे आपण आज फारसं होत नाहीये की खाजगी आरोग्य क्षेत्र जे आहे त्या खाजगी आरोग्य क्षेत्राला जर आपल्याला राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडून घ्यायचं असेल, आपली काही राष्ट्रीय उद्दिष्ट आहेत ना ती आपण नियोजनामध्ये मांडतो, नुसतीच कागदावर मांडली जातात, प्रत्यक्ष काही फारसं होत नाही, पण जी काही राष्ट्रीय उद्दिष्ट आहेत ती आणि आपलं खाजगी आरोग्य क्षेत्र याचा काही संबंधच राहिलेला नाही पहिल्यापासून, फार थोडा संबंध आहे. तर तो सगळा जोडणं आणि त्याच्यासाठी खाजगी आरोग्य सेवेवर योग्य ते नियंत्रण आणणं हे सुद्धा काम आपल्याला सार्वजनिक आरोग्य सेवेमार्फतच करावं लागणार. आणि आता आपण सध्या बोलतोय की खाजगी हॉस्पिटल सरकारने ताब्यात घ्यावी, त्यातल्या बेड्स ताब्यात घ्यावी, त्याचं नियंत्रण करावं ते, आणि एकंदरच या सगळ्या कॉर्पोरेट हेल्थ सेक्टरबद्दल तर वेगळाच विचार करायला पाहिजे, त्याचं राष्ट्रीयकरण करायला पाहिजे असे काही लोकांनी जोरदार मांडलेले. तर हे सगळं करायचं असेल तर ते करणार कोण, आणि ते करण्यासाठी एक वेगळा विभाग तुम्हाला निर्माण करावा लागेल सार्वजनिक आरोग्य खात्यामध्येच की ज्याच्यामध्ये त्या प्रकारची तज्ज्ञता आहे. आज तुम्ही जर काही कॉर्पोरेट हॉस्पिटल ताब्यात घेतली आणि चालवायला लागली तर ते चालवण्याचं काम हे वेगळ्या पद्धतीने जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीची फौजफाटा, त्या पद्धतीची माणसं आपल्याला लागणार आहेत आरोग्य सामाजिक आरोग्य सेवेमध्ये काम करणारे. आणि तसा विभाग आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळे हे सगळे चारही पाचही प्रकारची जी कामं आहेत ती कामं करणं हा खरं सार्वजनिक आरोग्य सेवेचा महत्वाचा भाग आहे. आणि त्यातलं लोकांना औषध पाणी करणं हा त्यातला एकच भाग आहे की ज्याच्याबद्दल आपण आता उरलेल्या वेळामध्ये मी त्याच्यावर बोलणार आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्स असं नाही आहे. आपण जास्त करून डॉक्टरबद्दल माझ्या मांडणीमध्ये थोडासा फोकस त्याच्यावर राहील सुद्धा, कारण तो टीम लीडर असावा, परंतु सगळं जे काही काम होतं आणि हे वैशिष्ट्य सामाजिक आरोग्य रचनेचं आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेचं की त्याच्यामध्ये एक टीम अप्रोच असतो. एक प्राथमिक आरोग्य केंद्रामधला डॉक्टर म्हणजे तेवढा एक डॉक्टर असं नसतो, त्याच्यामध्ये मागे सुमारे 20 आरोग्य कर्मचारी असतात आणि असावेत आणि कर्ते वाढले पाहिजेत की जे सगळे मिळून प्रत्येकाला कामं ठरवून दिलेली असेल त्या पद्धतीने ती करावी लागतात, त्यांनी करावी अशी अपेक्षा असते. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला चित्र जे आज आपल्या डोळ्यासमोर दिसतंय ते कोरोनामुळे खूप आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. इतके वर्ष आमच्यासारखे काही कार्यकर्ते सारखं म्हणत होते की सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय, त्याचं खाजगीकरण झालेलं आहे आणि काही थोडेफार जागरूक नागरिक त्याला साथ देत होते, परंतु सार्वजनिक आरोग्य सेवा ही किती दुबळी आहे आणि त्याचं आज किती प्रचंड महत्व आहे हा काही आपल्या चर्चेचा विषय, सामाजिक चर्चेचा विषय झालेला नव्हता. पेपरामध्ये आणि टी व्हीमध्ये त्याच्यावर फार मोठी चर्चा नव्हती. आज या सगळ्या कोरोनाच्या निमित्ताने अर्थाने ते वाईट आहे की त्याच्यामुळे आज आपल्याला सार्वजनिक आरोग्य सेवेवर चर्चा करावी करायचं लोकांना महत्वाचं वाटतंय काही का असे ना. तर आता आव्हानं कुठली आहेत आपल्यासमोर, म्हणजे कोरोनाचं आपण जर ठोसपणे उदाहरण घेतलं तर काय प्रकारची आव्हानं आपल्याला सार्वजनिक आरोग्य सेवेपुढे आहेत ते पहिले आपण आता बघूया. म्हणजे आव्हान किती मोठं आहे हे तुम्हाला सगळ्यांना कल्पना काही प्रमाणात असेल, परंतु खरं मी जे पेपरातल्या बातम्या टीव्हीच्या बातम्या बघतो त्याच्यावरून मला असं वाटतं की म्हणजे एकंदर किती मोठं आभाळा एवढं आव्हान आहे याची अजून आपल्या बहुसंख्य लोकांना कल्पनाच नाही. म्हणजे आज भारतामध्ये सुमारे 4 लाख लोकांना लागण झालेली आहे असं म्हटल्यावर बराचसा गहज उडल्यासारखा झालेला. आणि पण मग मी असं विचार करतो की भारतामध्ये ही लागण कुठपर्यंत जाणार आहे. तर जे काही तज्ज्ञ आज वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करतायत, तज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण मी व्यक्तिशः काही 2-4 तज्ज्ञांचं म्हणणं मला चांगलं वाटलेलं आहे. त्यातले भारतातले जे तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयप्रकाश मुलियल, MULIYIL, मुलियल
त्यांचं अनेक वेळा पेपरमध्ये नाव येतं, अनेक वेळा त्यांच्या मुलाखती आलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं मला एका अतिशय मूळ अर्थाने योग्य वाटतं. ते आकडे ते मांडतात ते पुढे मागे असू शकतात, पण त्याच्यामागचं जे गणित ते त्याच्यामागचं जो सूत्र ते सांगतात ते खरं म्हणजे साथरोगशास्त्रामधलं अगदी महत्त्वाचं बेसिक सूत्र आहे. ते असं आहे की एखादा विषाणू एखाद्या समाजामध्ये नव्याने आला की त्याच्यामध्ये कोणालाच त्याच्या विरोधात प्रतिकार शक्ती नसते, आणि त्याच्यामुळे मग ती जी साथ येते ती फार वेगाने पसरते. याचं कारणच म्हणजे तो विषाणू नवीन असतो. अर्थात तो विषाणू जर भयंकरच जीवघेण असेल आणि त्याने खूप मोठेपणावर माणसं मरत असतील तर तो विषाणू फारसा पसरत नाही. कारण आता उदाहरण तुम्ही म्हटलं एबोला, तर तो त्याच्यामध्ये 30% लोक मृत्युमुखी पडायचे. आता एवढ्या मोठ्यापणावर जो लोक मृत्युमुखी पडले जो जी व्यक्ती दगावते त्याच्या शरीरातून तो पुढे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याचा प्रवास तिथेच थांबतो. त्याच्यामुळे जे विषाणू हे फार मोठे जीवघेणे असतात ते फारसे पसरत नाहीत अख्ख्या समाजामध्ये. उलट जे विषाणू हे कमी घातक असतात ते जास्त वेगाने पसरतात. म्हणजे साधी गोष्ट घ्या, तुम्ही आता सर्दीची किंवा साध्या व्हायरल फिवरची साध्या व्हायरल फिवरची ताप आली साथ आली तर बराबर अख्ख्या समाजामध्ये पसरतात. किंवा लहान मुलांमध्ये आपण गोवर आणि कांजण्याची साथ लक्षात घ्या. आता गोवर गेले 10-15 वर्ष नाही आहे कारण लस चांगली निघाली, पण त्याच्या आधी तुमच्यातल्या अनेक लोकांना आठवत असेल की एकदा गोवराची साथ सुरू झाली की जी नवीन मुलं जन्मली आहेत म्हणजे 5-10 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये सगळ्यांमध्ये गोवर होऊन जातो. बरोबर 1-2 महिन्यामध्ये सगळी मुलं बरीचशी 80% मुलं 1-2 महिन्यामध्ये आजारी पडतात, आणि अर्थात तो जीवघेणा नसल्यामुळे ते सगळेजण बरे सुधारतात. तसंच आपल्या कांजिण्याबद्दलच, त्याच्यामुळे नवीन विषाणू त्या समाजा दृष्टिकोनातून मी ती आता आपल्याला मोठ्या लोकांना गोवर होत नाही कारण आपल्याला लहानपणी गोवर होऊन गेलेला आहे, आणि एकदा का लहानपणी गोवर झाला की मग आयुष्यभर त्याच्याविरुद्ध तुमच्या मनात रक्तामध्ये प्रतिकार शक्ती राहते, म्हणजे आपल्याला तो गोवर होत नाही. फक्त नवीन या जगात नवीन आलेल्या मुलांना म्हणजे लहान मुलांना हे सगळे आजार होतात. तर तसं आपल्याला असं लक्षात येईल की असे जे विषाणूजन्य आजार आहेत ते नवीन जो काही समाज घटक तिथे आहे की ज्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती नाहीये त्या सगळ्या समाज घटकातील सगळ्या लोकांपर्यंत जवळ जाऊ. आता सगळ्या अगदी सगळ्या लोकांपर्यंत नाही ते आपण गणित बघूया, पण तो फार वेगाने पसरतो. आणि म्हणून इतर आपल्या देशामध्ये साध्या फ्लूची अनेक वेळा साथ येते, साधे व्हायरल फिवर आपण सारखं म्हणतो व्हायरल फिवर सध्या व्हायरल फिवर चाललेलं आहे, हे सगळे जे आहेत ते सुद्धा आपल्याकडे पसरतात. पण आधी ते येऊन गेलेले असतात, त्यातले भाऊगंध म्हणा किंवा ते स्वतः त्या विशिष्ट विषाणू येऊन गेलेला असतो. त्याच्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये अनेक लोकांना त्याने ग्रस्त केलेलं असतं आणि ते त्यातून बरे झालेले असतात आणि त्यांना प्रतिकार शक्ती आलेली असते, म्हणून मग तो जास्त वेगाने पसरत नाही. किंवा आपण स्वाईन फ्लूचं उदाहरण जर घेतलं की आपल्याला 10 वर्षापूर्वी स्वाईन फ्लूची भारतामध्ये सगळ्या जगात आणि भारतात साथ आली होती तेव्हा खरं म्हणजे अशीच घबराट उडली होती. आता कमी असेल कारण या आपल्या आत्ताची जी कोविडची साथ आहे त्याचा मृत्यूदर जवळजवळ स्वाईन फ्लूच्या 54-55% आहे, त्यामानाने स्वाईन फ्लूचा मृत्यूदर कमी होता, पण तरी घबराट निश्चित पसरली होती. आणि तेव्हा सुद्धा आपण हात धुवा बाहेर पडू नका असं आपण म्हणत होतो, अगदी लॉकडाऊन वगैरे केला नाही, परंतु तेव्हा सुद्धा तो वेगाने पसरली. पण जशी ती पसरली तसं लोकांमध्ये प्रतिकार शक्ती सुद्धा पसरली. म्हणजे ज्या कोणाला स्वाईन फ्लूचा किंवा कुठल्या प्रकारच्या फ्लूचा प्रादुर्भाव होतो त्या सगळ्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्याला परत तो आजार निदान ताबडतोबीन तरी होत नाहीये. आणि अशा पद्धतीने ज्यांच्या रक्तामध्ये प्रतिकार शक्ती आहे अशा लोकांची संख्या जशी वाढत जाते तसतसं त्या साथीचा पसरण्याचा वेग कमी व्हायला लागतो. आणि अशी एक टप्पा येतो की ज्याच्यामध्ये त्या प्रत्येक साथीवर वेगवेगळं आहे. म्हणजे आता आपण कोविडबद्दल असं म्हणू की तज्ज्ञांनी म्हणजे मुलील यांनी असं म्हटलं, इतरही तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे की साधारणतः 50-60% लोकांमध्ये ही जेव्हा हा विषाणू पोचेल तेव्हा ती साथ ओसरेल. म्हणजे होतं काय की 50-60% लोकांना विषाणूची बाधा झाली, त्यातले काही प्रमाणात काही लोक दगावले त्याच्याकडे नंतर येऊ, पण बाकी सगळे लोक त्याचे जे वाचलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये प्रतिकार शक्ती आल्यामुळे तो विषाणू जास्त पुढे सरकूच शकत नाही आणि म्हणून इतर जे लोक 40% उरतात
की ज्यांना अजून लागण झालेली नाहीये त्यांना त्यांच्या रक्तामध्ये प्रतिकार शक्ती न येताच आपोआप त्यांच्या ते त्यांना संरक्षण मिळतं, त्याला समूह संरक्षण मिळतं असं म्हणतात. म्हणजे 60% लोकांच्या स्वतःच्या अंगामध्ये प्रतिकार शक्ती असल्यामुळे उरलेले 40% लोकांना आपोआप संरक्षण मिळतं. याला आपण म्हणतो समूह प्रतिकार शक्ती किंवा हर्ड इम्युनिटी. आणि ही हर्ड इम्युनिटी जेव्हा येईल तेव्हाच ही साथ समे असं डॉक्टर मुलीलचं आणि इतर काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि मला ते बरोबर वाटतं. त्याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या की भारतामध्ये 135-138 कोटी लोकसंख्या आहे आणि त्याच्यातल्या 60% लोकांचं हे करायचं लागण व्हायची म्हणजे जवळ 65-70 कोटी लोकांना लागण होईल. आणि आज आपण 4 लाख लोकांना लागण झाले असा आकडा आपल्या डोळ्यासमोर आलं की आपण भयंकर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आणि गजब होतोय. खरं म्हणजे ती संख्या ही येत्या काही महिन्यामध्ये 60-70 कोटीपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे होते काय लक्षात घ्या तुम्ही की जेवढ्या लोकांची आज नोंद झालेली आहे लागण झालेल्या त्याच्या अनेक पट लोकांना ती लागण झाली ते बरे झाले त्यांना पत्ता सुद्धा नाही. म्हणजे आता तज्ज्ञ लोकांनी असं मांडलंय वेगळ्या तज्ज्ञांनी की भारतामध्ये साधारणतः 1 कोटी लोकांना आतापर्यंत लागण झाली असते. 1 कोटी आज पेपरामध्ये आपण 4 लाखाचा आकडा वाचतोय आणि हे सगळे वैज्ञानिक आहे आणि त्यातला एक जो पाया त्याचा जो आहे तो म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणून जी आपली अपेक्स बॉडी आहे संशोधनामधली सर्वोच्च बॉडी आहे त्यांनी जो एक कम्युनिटी बेस्ड सर्वे केला मेच्या मध्यावर म्हणजे ते घरोघर गेले सॅम्पल काढलं एक म्हणजे एका भागामध्ये एका जिल्ह्यामध्ये साधारणतः 400 घरांमध्ये जायचं सॅम्पल काढून आणि त्यांच्या लोकांची घरातल्या लोकांची 10 क्लस्टर्स घ्यायचे त्यांचं रक्त तपासायचं असं करून त्यांनी जवळजवळ 70-71 जिल्ह्यांमध्ये रक्त तपासणी केली सगळ्या लोकांची आणि त्यातले किती लोकांना लागण झालेली आहे किंवा झाली होती गेल्या 20 दिवसामध्ये ती जी तपासणी आहे त्यातून तुम्हाला गेल्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला जर कोरोना झाला कोविडची लागण झाली असेल तर तो ते तुम्हाला कळतं. त्याला त्या रक्त तपासणी ही वेगळी आहे बरं का. म्हणजे आपण आता निदान करण्यासाठी जो घशातला स्त्राव घेऊन तपासतात त्याला PCR टेस्ट म्हणतात. ती घशातल्या स्त्रावाची असते. मी म्हणतो हे रक्ताची तपासणी ती फक्त निदानासाठी नाही अशा प्रकारच्या सर्वेसाठी वापरतात. तर त्याच्या आधारे असं त्यांच्या लक्षात आलं की 0.73% लोकांना त्याच्या अंगामध्ये प्रतिकार शक्ती अँटीबॉडीज निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे 1% सुद्धा नाही अजून. पण तुम्ही त्याला जर भारतातल्या लोकसंख्येचे प्रमाण 135-138 कोटी लोकसंख्या बघितली तर जवळजवळ 1 कोटी लोकांना ऑलरेडी लागण झालेली आहे आणि ते त्यातून सगळे बचावलेले आहेत. त्यातले फक्त आता आपण काहीतरी 9,000 लोक दगावले असं म्हणतो. म्हणजे 8-9,000 लोक दगावले 1 कोटी लागण झाल्यानंतर अशा अर्थाने त्याचा मृत्यूदर सुद्धा खरं म्हणजे खूप 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 कमी आहे. आपण हे 4-5% मृत्यूदर म्हणतोय ह्याचं कारण असं की आपण जे नोंदणी झालेले ज्यांची नोंदणी झाली असेच फक्त लागण्याची संख्या मोजतो आणि नोंदणी फार कमी लोकांची झाली. कारण नोंदणी होते केव्हा जे तुम्ही टेस्ट करता तेव्हा तर आपल्याला टेस्टिंगच भयंकर कमी झाले. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की इतर पाश्चिमात्य देशांच्या मानाने भारतामध्ये टेस्टिंग अतिशय कमी झालेलं आहे आणि त्याला वेगळी कारणे आहेत. लोक सुद्धा घाबरतात. अनेक लोकांना आपल्याला बारीकसा जो काय अंग मळून आलं थोडा ताप आला एवढंच होतं. त्यांना मग आपल्याला की कोरोना कोविड झाला असेल आणि मग आपण टेस्ट करून घ्यावी असं काही त्यांना वाटत नाही. सरकारच्या काही सगळ्या कोणाकोणाची टेस्ट करायची त्या सगळ्या नियमामध्ये ते बसत सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे एकंदर आपल्याकडे फारच थोडं अतिशय तोकडं टेस्टिंग झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या आज जे 4 लाख आपल्याला नोंदलेले रुग्ण दिसत आहेत ती संख्या खरी नाही आहे. जे काही कोणी खोटं बोलतं अशातला भाग नाही. ते जे सगळं तंत्र आहे त्याची पद्धत आहे त्या पद्धतीच्या मर्यादा आहेत आणि म्हणूनच ICMR ने हा सगळा सॅम्पल बेसिसवर शास्त्रीय पद्धतीने सर्वे केला आणि अशी आशा आहे की हा फक्त 70 जिल्ह्यांमध्ये न राहता उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तो सर्वे केला जाईल. त्याच्यामुळे हा जो आज आपल्याला आकडा मिळालेला आहे तो आता छोट्या सॅम्पल सर्वेच्या आधारे मिळालेला आहे. ते सॅम्पल हे अधिक विस्तृतपणावर घेतलं तर आपल्याला ते सगळ्याची गोष्ट एकंदर किती प्रमाणात आपल्याकडे लागण झाली ह्याचा जास्त नेमका आकडा मिळेल. सांगायचा मुद्दा असा की आव्हान फार फार मोठं आहे आणि या आकड्यांना आपण सामान्य माणसांनी काही महत्व द्यायची गरज नाही असं मला वाटतं. आपल्या दृष्टीने काय महत्वाचं सामान्य माणसांनी जे कोणी त्यातले थोडेसे लोक गंभीर आजारी पडतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निम्म्या लोकांना कळणार सुद्धा नाही की आपल्याला लागण होऊन गेली.
आणि मग ज्यांना कोणाला त्रास थोडासा होईल त्यातले 80% लोक त्यातल्या 80% लोकांना एक मिनिट त्यातल्या 80% लोकांना अतिशय सौम्य आजार होईल. 10-15% लोकांना काही टक्केवारी बदलू शकेल पण त्याचं एकंदर रफ प्रमाण लक्षात घ्या की 10-15% लोकांना मध्यम ते तीव्र आजार होईल. त्यातला असं म्हणतात की 2-4% लोकांना आयसीयू मध्ये हे घ्यावं लागेल, काळजी घ्यावी लागेल आणि त्यातलेही काही टक्के लोक मरतील. आता ते किती दगावतील ते तुमच्याकडे किती चांगली आरोग्य व्यवस्था आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि इथे हा आपला प्रश्न येतो की जे कोणी एकंदर जेवढे कोणी लागण झालेली आहेत त्यातले 50% आजारी पडतील, त्यातले सुद्धा 2-4% तीव्र आजारी असतील की ज्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल, ती जी संख्या आहे ती सुद्धा आपला देशच फार मोठा असल्यामुळे संख्या प्रचंड आहे. आणि त्या मानाने आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अतिशय दुबळी आणि खासगी आरोग्य सेवा सुद्धा कमीच आहे. म्हणजे सगळ्या दोघांची जर बेरीज केली तर ती संख्या काही, म्हणजे नंबर ऑफ बेड्स किती लागतील आपल्याला, हा खाटा आणि त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय किंवा चांगले प्रशिक्षित डॉक्टर्स नर्स सगळं याचं तर प्रमाण आपण बघितलं तर ते निम्म किंवा चतुर्थांश सुद्धा नाही आहे गरजेचं. आता किती वेगाने ही साथ पसरते, शहरात किती, खेड्यात कुठली, कुठल्या महिन्यात किती रुग्ण आजारी पडतात ह्याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. पण एकंदर अगदी निश्चितपणे आपण म्हणू शकतो की आज मुंबई पुणे दिल्ली ह्या सगळ्या ठिकाणांमध्ये एकंदर म्हणजे 10% लोकांना सुद्धा लागण झाली नसावी तर एवढे मोठे रुग्ण आपल्याला बघायला मिळतात आणि हॉस्पिटलमध्ये एवढा सगळ्या बेड्स फुल झालेले. तर हे प्रमाण जर वाढत गेलं आणि ते अटळपणे वाढत जाणार आहे तर निश्चितच हॉस्पिटलच्या बेडची भयंकर मोठी कमतरता निर्माण होणार आहे. आणि हे फक्त मुंबई पुणे पुढे राहणार नाहीये, ते सगळ्या सांगली पासून बीड पासून सगळी ठिकाणी, फक्त हा वेळेचा प्रश्न आहे. आज जे तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये बघायला मिळतं त्याच्यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती असा तज्ज्ञांचा अंदाज आहे की आपल्याला इतर ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि ती वाईट परिस्थिती सुधारायची असेल तर हाच मार्ग आहे की आपलं जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे ती त्याच्यामध्ये जेवढ्या वेगाने युद्ध पातळीवर जेवढ्या वेगाने सुधारणा करायला पाहिजे तेवढ्या वेगाने सुधारणा करायलाच पाहिजे, दुसरा कुठला मार्गच नाहीतर फार अक्षरशः हाहाकार उडेल. आता नेमका काय करायला पाहिजे सुधारणा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्यसेवेचं बजेट ताबडतोबीने वाढवलं पाहिजे. अतिशय कमी, म्हणजे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की एकंदर जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेलं आहे की आपलं जे राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्या 5% रक्कम ही आरोग्य सेवेवर सरकारने खर्च करायला पाहिजे. सरकार आणि जनता मिळून आणखी खर्च करते वेगळी, पण सरकारने 5% करायला पाहिजे. भारतातले तज्ञ असं म्हणत आलेले आहेत की 3% जरी सार्वजनिक आरोग्य सेवे राष्ट्रीय उत्पादनाचे 3% जरी पैसे खर्च केले तरी सुद्धा कदाचित पुरतील. पण आपल्याकडे सरकार तुम्हाला माहिती आहे की फक्त 1.3% 1.3% रक्कम खर्च करते केंद्र एकंदर ऑल देशाचं सरासरी काढली तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हा आकडा आहे. आणि महाराष्ट्र सरकार तुम्ही जर बघितलं की तुलनेने आपण म्हणतो की महाराष्ट्र सरकारचा पहिल्या 2-3 मध्ये नंबर लागतो दरडोई उत्पन्नामध्ये, परंतु आपला दरडोई आरोग्य सेवेचा होणारा जो खर्च आहे त्याचा नंबर 20वा लागतो. म्हणजे महाराष्ट्राचा खर्च हा दरडोई वर्षाला हा 1000 रुपयापेक्षा कमी आहे, म्हणजे 980 वगैरे असा आहे. आणि राष्ट्रीय ॲव्हरेज जवळजवळ 1700 रुपये 1671 रुपये काहीतरी. आणि या त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने सगळ्या प्रकारचे सरकार असतील आतापर्यंत सगळ्यांनी इतकं प्रचंड महादुर्लक्ष केलेलं आहे की त्याच्यामुळे बाकी राज्यांपेक्षा महाराष्ट्र म्हणजे बिहार छत्तीसगड वगैरे अशा सगळ्या राज्यांच्या जवळ जाऊन बसलेलं आहे की आपण फार कमी पैसे खर्च करत आलेलो आहोत आणि फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याची किंमत आता आपल्याला महाराष्ट्रात द्यावी लागणार. ते प्रमाण वाढवलं पाहिजे, ताबडतोबीने वाढवलं पाहिजे. आज ताबडतोबीने कमीत कमी दुप्पट करायला पाहिजे ह्या वर्षभरामध्ये. आणि हे आता सरकार सध्याचं करेल की नाही माहित नाही, कारण मुळात त्यांच्याकडेच पैसे नाहीत असं ते म्हणतात आणि ते खरं आहे. त्याच्यामुळे ते फार हा वेगळाच विषय खरं म्हणते की म्हणजे थोडंसं विषयांतर होईल, पण कॉमन सेन्स तुम्हाला सांगतो आणि माझं अगदी स्पष्ट मत आहे की केंद्र सरकारने श्रीमंतांवर जास्त टॅक्स बसवणं आणि नोटा छापणं थोडस इन्फ्लेशन होईल हेच दोन मार्ग दिसतात आणि ते नेमकं तेच करायचं नाहीये. श्रीमंतांवर टॅक्स न बसवता काय जेवढं काय करता येईल तेवढं करूया आणि तसं केलं तर काही फारसं होणार नाही. आणि मग तो पैसा आणि ह्या सगळ्या अधिकार फक्त केंद्र सरकारलाच आहे, म्हणून मी केंद्र सरकारचा विषय घेतला. आणि मग तो पैसा आज आपल्याला
राज्य सरकारनं मिळणं आणि तिथून त्यांनी काहीतरी करणं, त्याच्यामुळे राज्य सरकारचा आरोग्य हा जर विषय असला तरी ताबडतोबीने पैसे रेज करणं हे काही आपल्याला राज्य सरकारला शक्य नाही. म्हणजे आज अशी गोष्ट लक्षात घ्या की एकंदर आपण आरोग्यावर जो काही पैसा खर्चवतो सार्वजनिक आरोग्य सेवेवर त्यातला 2/3 पैसे राज्य सरकार करतात आणि केंद्र सरकार हे 1/4 ते 1/3 पैसे खर्च करतात. म्हणजे पैसे खर्च खरं म्हणजे राज्य सरकारच जास्त करतात, पण आता त्यांच्याकडे एवढे पैसेच नाही आणि त्याच्यामुळे ते केल्याशिवाय काही होणार. फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यबळ वाढवायला पाहिजे. म्हणजे असं आहे की आज जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेलं आहे की 1,000 लोकसंख्येमध्ये 1 डॉक्टर असला पाहिजे. म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू की 1,00,000 लोकसंख्येमध्ये 100 डॉक्टर असले पाहिजे आणि आपल्याकडे 6 आहेत मोदी 6 महाराष्ट्रामध्ये विकसित राज्य म्हणतात आपण सरकारी योजनेमध्ये. राष्ट्रीय आपलं जर ऍव्हरेज जर काढलं तर 1,00,000 लोकसंख्येमागे 9 डॉक्टर्स आहेत आणि म्हणजे गुजरात महाराष्ट्र बिहार हे सगळे राज्य असे आहेत की ज्यांच्यामध्ये खूपच कमी पैसे खर्च करतात. आणि मी आता मी आकडेच जर तुम्हाला म्हणायचे दाखवले तर इथे माझ्याकडे यादी आहे की बिहारमध्ये दरडोई 579, गुजरातमध्ये 1,326 वर्षाला मी सांगतोय, हरियाणामध्ये 1,198 म्हणजे 1,000 अलीकडे पलीकडे असे आहेत. या उलट तुम्ही जर अरुणाचल प्रदेश गोवा मिझोराम ह्यांचा जर घेतला आकडेवारी तर तुम्हाला असं दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी तुलनेने पैसे खर्च केले. म्हणजे अरुणाचल प्रदेश 69,85 रुपये, गोवा 4,605 रुपये, हिमाचल प्रदेश 2,786 रुपये, मिझोराम 5,500 रुपये. म्हणजे हे जी छोटी राज्य आहेत आणि ते कोणी श्रीमंत वगैरे नाही आहेत त्यांनी सुद्धा कितीतरी जास्त पैसे खर्च केलेले आहेत. आणि तसं न करता आपण मात्र महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी खूप कमी पैसे खर्च केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आपल्याला असं दिसतं की एकंदर महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांची सरकारी डॉक्टरांची संख्या अतिशय कमी. जी जागतिक आरोग्य संघटनेने जे काही सूचना केलेल्या आहेत ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या मानाने ही संख्या फारच कमी. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आज ताबडतोबीने जितक्या वेगाने ही संख्या वाढवता येईल तेवढी वाढवली पाहिजे. आता नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी ताबडतोबीने सुरुवातीलाच त्यांनी खरं मी डिक्लेअर केलं, पहिल्यांदा टोपेजींनी केलं, नंतर अजित पवारांनी त्याला दुजोरा दिला की आम्ही 16-17 हजार आमच्या जागा रिकाम्या आहेत तर आम्ही ताबडतोब भरू. आता त्याला 4 महिने होऊन गेले पण त्या मानाने त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही. कारण ही सगळी नोकरशाही त्या दोन कारणं मला दिसतात. एक म्हणजे सगळी प्रक्रिया अतिशय कागदोपत्री बाबू लोकांच्या हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये इतक्या प्रकारे नियम कायदे कानून म्हणजे काम न करण्यासाठी तयार केलेले बारकावे हे इतके आहेत की त्या सगळ्या चालणीतून कुठली गोष्ट पुढे वेगाने सरकतच नाही. आणि 2 पैसेच नाही आहेत, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्मवर काहीतरी गोष्टी जाहीर करायच्या आणि पैसा कमी पुढे देणार नाही वगैरे असं सगळं म्हणायचं पण प्रत्यक्ष मध्ये पैसे सोडायचेच नाहीत. कारण ते पैसे नाहीच आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्या श्रीमंत समाजाकडे तिथून पैसे काढायची कोणाची तयारीच नाही. हा मोठा आजार आहे असं मला वाटतं भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेला आणि त्याच्या तो बरा केल्याशिवाय आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेला होणारा आजार कसा बरा होईल हे मला तर कळत नाही. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याला आणि हे नुसतं डॉक्टरचा मुद्दा नाही आहे, आपल्याला नर्सेस आशा सगळ्यांची संख्या आणि त्यांचं कामाची क्षमता सगळं वाढवलं पाहिजे. आता आशा ह्या आपण टाळ्या वाजवतो थाळ्या वाजवतो सगळ्यांचं कौतुक करतो पण त्यांनी इतकं कमी मोबदला दिला जातो आणि मग त्यांनी बरंच आंदोलन करून तो मोबदला वाढून घेण्यासाठी आंदोलन केलं, ते काही प्रमाणात पदरात पाडलं आणि कुठे 1,000-2,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता द्यायचं कबूल केलं पण दिलंच नाहीत, अजूनही दिलेले नाहीत. म्हणजे काय ह्याला अर्थच नाहीये. आणि डॉक्टरांचे पगार सुद्धा MBBS डॉक्टरला जो पगार मिळतो तो आज तुम्हाला वाढवल्याशिवाय त्या मोठ्या प्रमाणावर MBBS डॉक्टर तुमच्याकडे येणारच नाही. कारण तुम्हीच खाजगीकरणामुळे सगळ्या लोकांचं ते सगळं पैशाचं राज्य करून टाकलेलं आहे आणि कुठल्याही MBBS डॉक्टरला त्या पैशामध्ये त्याचे कितीतरी जास्त अपेक्षा असतात, समाजाच्या लोकांच्या खर्च सगळं वाढलेला आहे त्याच्यामुळे. आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं किंवा तितकंच म्हणतो मी म्हणून की कार्यसंस्कृती जी आपली सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आहे ती अतिशय वाईट आहे. म्हणजे सगळा जो कारभार चालतो तो ज्याला आपण खाडीलप्पी म्हणू अशा स्वरूपातच चालतो. म्हणजे वरून आलेले आदेश पाळणे, स्वतःचं डोकं वापरायचं नाही,
ही पहिली गोष्ट कटाक्षाने सगळ्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये आणि सगळ्याच खात्यामध्ये मला वाटतं ही पाळली जाते. आणि त्याच्यामुळे तिथला जो काही बहुसंख्य अधिकारी असतात कर्मचारी असतात त्या सगळ्या लोकांचा इनिशिएटिव्ह सगळं मारला जातो. म्हणजे बरेचसे लोक कामचोकार आहेत या गृहितातूनच सगळे नियम कायदे कानून बनवले जातात आणि त्याच्यामुळे प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आदेश त्याचं रिपोर्टिंग त्याची बंधनं आणि हे सगळं पाळून ज्याला कामचोकारपणा करायचं ते करतातच. म्हणजे त्याच्यामुळे मुळामध्ये लोक कमी संख्येमध्ये जे काही आहेत ते त्यांचं मॉरल काही फार चांगलं नाहीये. म्हणजे मी वेगळ्या अनेक वेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आणि डॉक्टरशी आणि अधिकारी बोलत असतो आणि बहुसंख्य लोकांचं असं म्हणणं आहे स्वतःचा अनुभव आहे की काही प्रोत्साहनपर असं काहीच आमच्या खात्यामध्ये चाललेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे आता हे सगळ्या अपवादात बरं का हे सगळं असून सुद्धा अतिशय उत्तम काम करणारे अधिकारी आहेत. अतिशय उत्तम काम हे खालपासून आशापासून उच्च अधिकाऱ्यांपर्यंत अतिशय चांगलं काम करणारे आणि आपण उदाहरणं बघितलेली की जरी अधिकारी जरी खूप चांगले निघाले आणि त्यांनी नुसतं आदेश सोडले नाही तर स्वतः कामामध्ये उतरले जे केरळमध्ये आपल्याला बघायला मिळते तर फार मोठ्यापणावर सुधारणा होऊ शकते. पण एकंदर चित्र तुम्ही जर बघितलं तर ते अतिशय वाईट आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट मला असं वाटतं की पैसे तर मिळालेच पाहिजेत आणि सुविधा साधन याच्यासाठी सरकारने जास्त पैसा खर्च करायला पाहिजे. परंतु एकंदर काम करण्याची जी पद्धत आहे आरोग्य खात्यामधली इतर खात्यांप्रमाणेच कदाचित आमच्याकडे जास्त असेल तर ती बदलली पाहिजे. म्हणजे होतं काय की मंत्रालयातले जे कोणी अधिकारी असतात तो जो हेल्थ सेक्रेटरी म्हणून जो येतो तो काल कस्टम डिपार्टमेंटमध्ये असतो कोणी वन खात्याचा आदल्या वर्षी हेल्थ सेक्रेटरी असतो सेक्रेटरी असतो तो हेल्थमध्ये येतो त्याला आरोग्याचं खरंच काही कळत नाही कसं करणार त्याची काही चूक नाहीये. तर मग त्याचा रोल काय असायची अपेक्षा तज्ज्ञ जी आहेत मंडळी आरोग्य खात्याची ज्याला आपण डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणतात संचालक आरोग्य सेवा ते सगळं आपलं सामाजिक आरोग्यशास्त्राचं ज्ञान आणि एकंदर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन काहीतरी मांडणी करतात नियोजनाचं हे करतात मांडणी करतात आणि मग प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि सरकारचं जे एकंदर जे धोरण आहे जे काही निवडून आलेलं सरकार आहे कारण मंत्रालय म्हणजे मंत्र्यांचं स्टाफ येतो असं समजलं जातं तर तो मंत्र्यांनी जे काही धोरण ठरवलेलं आहे सरकारने त्या धोरणाशी सुसंगत अशा पद्धतीने ते सगळं त्याला प्रशासकीय पद्धतीने वळण द्यायचं हे त्यांचं काम असतं. पण त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक जे काही मांडत आलेले आहेत ते जे वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी संचालक जे मांडतात आरोग्य खात्याचे ते त्यांचं सगळं जी तज्ज्ञता आणि त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या जे काही अडचणी आहेत काय होऊ शकेल काय होऊ शकणार नाही असं जे काही मांडतात तर त्याला पुरेसा मान द्यायला पाहिजे समजून घेतलं पाहिजे. तसं न करता हे मलाही काही माहीत नाहीये हे एवढं व्हायलाच पाहिजे कामचुकारपणा मला खपणार नाही अशा काहीतरी पद्धतीने सगळ्या गोष्टींकडे बघायचं आणि अक्षरशः फायली सुद्धा अंगावर फेकल्या जातात. म्हणजे अगदी उच्च अधिकारी सुद्धा मंत्रालयामध्ये जेव्हा जातात ते अजिबात फार मोठी चांगली वागणूक तिथे मिळत नाही. वरिष्ठ अधिकारी मंत्रालयातले अनेक जण असे आहेत की जे म्हणजे ते आय एस अनेक आय एस अधिकाऱ्यांची मोठी गुर्मीच असते आणि ती गुर्मी सगळ्या अख्ख्या मंत्रालयामध्ये उतर आणि त्याच्यामुळे किरकोळ क्लार्क लोक सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांशी वागताना चुकीच्या पद्धतीने वागतात. पैसे जे सार्वजनिक आरोग्य खात्याला वेळेवर मिळाले पाहिजेत ते रिलीज होण्यासाठी म्हणजे अंदाजपत्रकामध्ये काहीतरी सरकार बजेटमध्ये नियोजन मांडतं आणि मग त्या नियोजनाप्रमाणे आरोग्य खात्याला सगळ्याच खात्यांना वेळोवेळी पैसे यायला पाहिजेत तर ते पैसे वेळेवर येतच नाहीत आणि मग त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या पूर्तता करा त्याचा अमुक रिपोर्ट द्या तमुक रिपोर्ट द्या. म्हणजे एका पातळीवर त्याला एक महत्व आहे कारण पैसे देताना त्याचा हिशोब मागणं किंवा आधीच्या गोष्टींची पूर्तता किती झाली सगळा डेटा करणं हे जरी खरं असलं तरी त्यातला जो आत्मा आहे काम पुढे व्हायला पाहिजे तो हरून बसतो आणि बऱ्याच वेळा ऑक्टोबर नंतर पैसे यायला सुरुवात होतात आणि फक्त पगार काढले जातात मे महिन्यापासून आणि मग ते जे काही वर्षाचं जे तुमचं प्लॅनिंग असतं ते पहिले 4-5 महिने त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे खर्चच करता येत नाही आणि मग अक्षरशः अनेक सरकारी अधिकारी आणि इतर खात्यामध्ये सुद्धा की उधारीवर पैसे घेतात म्हणजे उधारीवर कामं करून घेतात म्हणजे पेट्रोल पंपावर म्हणतात की मांडून ठेवा आणि मग त्याचे पैसे नंतर दिले जातात. हे असं बऱ्याच ठिकाणी केल्यामुळे जो कोणी उधार देतो त्याची किंमत वसूलतो त्याच्यामुळे तिथून सगळी गळती तिथून सगळ्या गोष्टी ह्या सुरू होतात. त्याच्यामुळे हे पहिले बंद व्हायला पाहिजे. सुधारणा करायची म्हणजे की मंत्रालयामधली जी बाबूगिरी आहे आणि तिथे सुद्धा खाबूगिरी जी सुरू होते ती बंद होण्याची अतिशय गरज आहे कारण त्याच्याशिवाय काही सुधारणा होणार नाही आणि त्याच्यासाठी मग उत्तर काय आहे तर त्याच्यामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे सगळ्या कारभारामध्ये
म्हणजे नेमके निर्णय अधिकार कोणाचे काय आहेत, कारण अधिकार प्रत्यक्ष फॉर्मल कोणाचे काही असले तरी सुद्धा वरून आदेश आलेला आहे असं म्हटलं की, आणि ते सुद्धा दिल्लीपासून सुरू होतो, दिल्लीपासून आला आदेश आला आहे, दिल्लीतून मंजुरी यायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत की कागदावर त्याच्यामध्ये वरून मंजुरीची गरजच नसते, परंतु तोंडी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला त्या सगळ्या सूचना मानल्या जातात, कायदे कानून असतील नसतील ते थोडेसे बाजूला ठेवले जातात, काहीतरी त्याचं समर्थन कशाही पद्धतीने नंतर करता येतं. हा सगळा जो पद्धत आहे कारभाराची, हाडेलप्पीची, आदेशाची, लोक काम चुकारेत असं समजण्याची, ह्याच्यामध्ये मोठा बदल व्हायला पाहिजे. आणि थोडक्यात मी असं म्हणेन की लोकशाहीकरण व्हायला पाहिजे सगळ्या आपल्या ह्या आरोग्य सेवेचं, तरच आपल्याकडे ह्या आपण जे ज्यादा पैसे खर्च करायचं म्हणतोय, पहिले ते त्यांनी खर्च करायला पाहिजेत आणि मग त्याचं नियोजनाप्रमाणे जर आपल्याला उपचार उपयोग व्हायचा असेल तर ही जी हाडेलप्पी आहे ती थांबायला पाहिजे. आणि ती आरोग्य भवनातून मग खाली येते, म्हणजे आपल्याकडे 6 झोन्स आहेत महाराष्ट्रामध्ये आरोग्याबद्दलचे सगळ्याच बाबतीमध्ये आहेत, तर त्या 6 जे विभाग आहेत त्या विभागांचे जे काही डेप्युटी डायरेक्टर आहेत ते, त्यांच्या खालचे असिस्टंट हे सगळं जे, आणि मग जिल्हा आरोग्य अधिकारी, मग त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, या सगळ्यांमध्ये वरून आदेश आलेले आहेत आणि त्याप्रमाणे काम करा. आणि मग जाब विचारणं झाडणं हाच मुख्यतः मीटिंगचा, म्हणजे मी स्वतः अनेक वेळा दुसऱ्या कामासाठी आपल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलवलेली डॉक्टरांची मीटिंग असते, त्यांची महिन्यातून एक तारीख असते, तर आमचा काही समजा मुद्दा असेल की बा असं आपण करूया, आम्ही असे अशा पद्धतीने काही पुढाकार घेऊ इच्छितो, असं सरकारला सहकार्य करू शकतो, तर ते आम्हाला जरा मांडायचे, तर चांगले अधिकारी म्हणतात या आणि मांडा तुम्ही, आम्ही तुम्हाला 10 मिनिटं वेळ देतो आणि काहीतरी आम्हाला वेळ दिलेला आहे. मी तसे एका अर्थाने त्यांना काहीतरी व्हावं असं वाटत असतं, परंतु ते ज्या पद्धतीने त्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांची झडती घेतात, झाडाझडती करतात, ते मला म्हणजे भगवत नीत कधी कधी वाईट असतं. आणि मग नंतर जे अधिकारी सांगतात की ज्या भाषेमध्ये ज्या अपमानित पद्धतीने त्यांना वागवलं जातं ते फार वाईट आहे. आणि मग एक मग कामचुकारपणा असतो त्याच्यामध्ये, त्याचंही काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामध्ये त्याची मग निघतात, त्यामुळे पण असं सुद्धा आहे की जे अधिकारी स्वतः खूप तळमळीने काम करतात आणि पुढाकार घेतात, त्यांना खालपासूनचा अनुभव असतो, त्या लोकांबद्दल लोकांना एक आदर असतो. पण जे अधिकारी नुसतेच वरून आलेले असतात आणि जास्त बोलतात आणि करप्शन सुद्धा करतात, त्यांच्याबद्दल लोकांना आदर राहत नाही आणि मग ते सगळं लोन खालपर्यंत पोहोचतं. ही सगळी व्यवस्था बरोबर नाही. आता लोकशाहीमध्ये आपल्याकडे ग्रामसभेपासून आरोग्य व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना केलेल्या आहेत, पण हे सध्या आपल्याला माहिती की स्थानिक राजकारण हे बऱ्याच वेळा या तिथल्या काही बड्या हितसंबंधापुरतंच असतं, ते काही व्यक्तींपुरतंच असतं, त्यातल्या अनेक लोकांना आरोग्याची भाषे काही कल्पनाही नसते, त्यांना काही रसही नसतो, त्याच्यामुळे तेही जे दबाव यायला पाहिजे, पण जिथे जिथे हा दबाव काही प्रमाणात खरोखरच लोकांकडून आला, दबाव आणि सहकार्य, त्या ठिकाणी परिस्थिती सुधारलेली. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की एक आरोग्य सेवर देखरेख, सामाजिक देखरेख अशा स्वरूपाचा एक प्रकल्प 2007 सालापासून अनेक एनजीओनी मिळून केलेला आहे, सरकारशी सहकार्य करून सरकारी पैशातून केलेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये गावोगाव समित्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्या समित्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते जातात त्या एनजीओचे, लोकांना समजून सांगतात की प्राथमिक आरोग्य केंद्रात तुम्हाला कोणत्या सेवा मिळणं अपेक्षित आहे, कोणत्या गोष्टी होणं शक्य नाहीये, काय करायला पाहिजे, सहकार्य कसं करायला पाहिजे, तुमचा हक्क काय, हे सगळं समजून मग तुम्हाला कोणकोणत्या सेवा मिळतात मिळत नाहीत याची नोंद केली जाते आणि मग वर्षातून एकदा जनसुनवाई होते. त्या जनसुनवाईमध्ये बाहेरच्या लोकांना बोलवलं जातं, एक पॅनेल केलं जातं की एखादा पत्रकार, सामाजिक क्षेत्रातला एखादा सामाजिक कार्यकर्ता आणि वरचा वरिष्ठ अधिकारी, या सगळ्यांच्या समोर वर्षातून एकदा जनसुनवाई होते. त्या जनसुनवाईमध्ये लोक आपले प्रश्न मांडतात की अरे आम्हाला तर हे नवीन कळालं की अमुक अमुक सेवा मिळायला पाहिजे आणि आम्ही आम्हाला नाही मिळाली, त्याच्यामध्ये असं असं मला झालं. त्याचबरोबर जी सेवा चांगली मिळाली असेल, नवीन सुरू झाली असेल, चांगलं सहकार्य केलं असेल त्याची नोंद केली जाते. त्याच्यामुळे जे काही चांगलं वाईट आहे त्या आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रामधल्या ते सगळं त्या मीटिंगमध्ये मांडलं जातं आणि त्यानुसार समोरासमोर सवाल जवाब होतात आणि त्याचा निश्चितच चांगला परिणाम झालेला. ते आता जवळजवळ अनेक छोट्या छोट्या एनजीओच्या एक जाळं आहे, त्या सगळ्यांच्यामुळे सुमारे 1000 गावांमध्ये हा प्रयोग चालू आहे. महाराष्ट्र 40,000 गाव आहेत,
तर त्या सगळ्यांनी तो पसरला पाहिजे. तर हे लोकशाहीकरण जे आहे म्हणजे मंत्रालय आणि आरोग्य खातं म्हणजे आपल्याला आरोग्य भवन आणि उरलेलं आरोग्य खातं आणि एकंदर आरोग्य खातं आणि जनता या तिन्ही पातळीवर जे संबंध आहेत ते त्याच्यामध्ये एक प्रकारचं पारदर्शकता आली आणि एक उत्तरदायित्व जर आलं एकमेकांमध्ये तर मला वाटतं की आपल्याला ही आरोग्य सेवा सुधारायला खूप मदत होईल. त्याच्यामध्ये अनेक लोकांनाही त्याचा म्हणजे काम करणाऱ्या लोकांनाही त्याचा फायदा होईल की आपण काहीतरी काम करावं बाबा आणि मुद्दा हा समजून घ्यावा. काय झालं की आम्हाला आपलं नुसतं इंजेक्शन द्या आम्हाला सलाइन लावा असं नाहीये. आरोग्य सेवेमध्ये अनेक पैलू असतात ते समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणे सहकार्य करायचे आणि त्याप्रमाणे आपले हक्क बजवायचे असं सगळं जर आपल्याला समाजामध्ये जाऊन या पद्धतीचं आरोग्य शिक्षण म्हणजे आरोग्य शिक्षणाचा अर्थ असा नाही की काय अन्न खायचं कसे हात धुवायचे हे केवळ आरोग्य शिक्षण नाहीये. सामाजिक आरोग्य व्यवस्था चालण्यासाठी काय काय व्हायला पाहिजे त्यात नागरिक म्हणून आपले काय हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत आणि सगळी सरकारी आरोग्य व्यवस्था कशी चालते हे सगळं समजून घेणं आणि त्या दृष्टीने त्याचे सहकार्य करणं याच्यासाठी एक जागा असायला पाहिजे आणि तशी जागा सध्याच्या रचनेमध्ये नाहीये. म्हणजे जे कोणी सरकारी आरोग्य सेवेमध्ये जातात उपचाराला ते एक प्रकारे त्यांच्यावर सरकार उपकार करते अशी त्यांच्या मनामध्ये भावना आहे डॉक्टरांच्या मनामध्ये भावना आहे. तर हे सगळे नातं आहे ते नातंच बदलायला पाहिजे हे फार मोठी गोष्ट नाही आहे. आता केरळमध्ये आपण जर बघितलं केरळमध्ये जे यश आलेलं आहे त्याच्यामध्ये कोरोनाच्या संदर्भात जे यश आले त्याच्यामध्ये त्यांना अगदी अभिनंदन करण्याजोगी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की केरळमध्ये पहिल्यापासूनच गेल्या कित्येक वर्षामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा खूप चांगल्या पद्धतीने उभी राहिलेली आहे आणि तिथे पंचायत राज्य त्याचाही कारभार कितीतरी इतर राज्यांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आणि तिथल्या म्हणजे या प्रत्यक्ष या साथीमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की संशयित लोकांना जे बाजूला ठेवावं लागतं काही काही दिवसापर्यंत त्यांना मग खायला प्यायला पुरवलं पाहिजे. नुसतं तुम्ही तुमच्या घरामध्ये उपाशी बसाल असं म्हणून ते होणार नाही ना. तर ते लोकांना ज्या लोकांना बाजूला राहायला सांगितलं त्यांची सगळी व्यवस्था सरकारने केली ते सगळ्या करण्यामध्ये म्हणजे असे लोक हुडकणं त्यांना बोलणं त्यांची व्यवस्था करणं त्यांच्या अडचणी समजून घेणं हे सगळं काम खूप मोठ्या प्रमाणावर व्हॉलेंटियर्सनी म्हणजे वेगवेगळ्या त्या गावातल्याच पंचायतीच्या संदर्भातल्या स्वयंसेवक लोकांनी केलं. हे जे सहकार्य केरळ त्या आरोग्य सेवेला मिळालं म्हणजे त्यांच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये एखाद दुसरा डॉक्टर पीएचच्या मागे असतो प्रत्यक्ष ड्युटीवर काम करणारा परंतु केरळमध्ये कमीत कमी तीन डॉक्टर्स ड्युटीवर असतात. म्हणजे केरळमध्ये पहिल्यापासूनच ती आरोग्य सेवा ही महाराष्ट्रापेक्षा खूप चांगली आहे. अर्थात केरळचं बजेट काही फार मोठ्या अशातला भाग नाहीये. म्हणजे आपण जर मगाशी आकडे बघितले तर दर डोळी केरळ 1800 रुपये खर्च करतं महाराष्ट्र 950 रुपये खर्च करतो दुप्पट आहे. पण हिमाचल प्रदेश वगैरे त्याच्या मनाने 4-5 पट खर्च करतात. पण तरी सुद्धा केरळमधली आरोग्य व्यवस्था ही खूप अधिक चांगली आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की सगळ्या गोष्टी काही फक्त पैशाने होत नाही पैशाबरोबर ह्या सुधारणा सुद्धा आपल्याला करायला पाहिजेत. आणि आता कोरोनाला जर संकटाला जर तोंड द्यायचं तर ट्रेसिंग म्हणजे ज्या रुग्ण कोण आहे हे ओळखण्यासाठी घरोघरी भेटी देणं आणि त्या भेटींच्या बरोबर त्या सगळ्या लोकांना समजून सांगणं त्याचं टेस्टिंग करणं त्यांच्या संपर्कातल्या लोकांना जाऊन भेटणं त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना क्वारंटाईन करणं अशा सगळ्या गोष्टी करायला काही डॉक्टर लोकांचा काहीच काही उपयोग नाही ना. हे सगळं आपल्याकडे अशा लोकांनी आणि समाजातल्या कार्यकर्त्यांनी सगळं केलेलं आहे. हे करायला खूप मोठे फौज पटा लागणार. आता आज ते चक्क महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण काम करत आहे. म्हणजे मला काय ते बरोबर वाटत नाही. म्हणजे सरकारने आरोग्य खात्यामध्ये का मोठ्यापणावर भरती करू नये. करायला पाहिजे भरती तात्पुरती कॉन्ट्रॅक्च्युअल करा तात्पुरती हातीपुरता. म्हणजे एकंदर भरती ही कॉन्ट्रॅक्च्युअल असताच कामा नये. ती सगळे रेग्युलर आज जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांना पूर्ण वेळ सामील करून घेतले पाहिजे. परंतु जेव्हा करोना पुरतच आपल्याला जेव्हा विचार करायचा आहे की एक वर्षभरामध्ये अशी आशा आहे की हे सगळं प्रकरण ओसरायला लागेल त्याच्यासाठी आपल्याला ज्यादा जो वर्कफोर्स लागणार आहे तो आपल्याला आरोग्य खात्यानेच तो भरला पाहिजे. त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं पाहिजे. हे सगळं काम जर तुम्हाला करायचं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करायला पाहिजे. आणि आज आपले म्हणजे जिथे मेडिकल कॉलेजेस आहेत ससून बिसून त्या ठिकाणी निदान काहीतरी आयसीयू केअर आणि प्रसिद्धी डॉक्टर्स आहेत. पण तुम्ही जिथे मेडिकल कॉलेजेस सरकारी मेडिकल कॉलेजेस नाही आहेत
तिथली जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल्स वगैरे सगळी बघितली, ग्रामीण आरोग्य केंद्र, तर त्याच्यामध्ये तज्ञ डॉक्टरचा प्रचंड अभाव आहे. म्हणजे एकंदर आपण असं बघतो की CHC ज्याला म्हणतात, ग्रामीण आरोग्य हॉस्पिटल जे आहेत त्याच्यामध्ये 70% पोस्ट रिकामे आहेत. अशी जर परिस्थिती आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या वाढली, मोठ्या प्रमाणावर आता ते एक प्रकारची लाटच येणार आहे गंभीर रुग्णांची. म्हणजे ती फार मोठी नसली तरी सुद्धा आपली आरोग्य व्यवस्था इतकी दुबळी आहे की जी काही लाट येईल ती लाट त्यांना झेपणारच नाही. म्हणजे युरोप देशांमध्ये आता जी काही लाट आली, काही ठिकाणी इटली बिटलीमध्ये अतिरिक्त झालं, पण बऱ्याचशा देशांमध्ये त्यांनी ते व्यवस्थित आलेल्या जेवढी काही मंडळी आली त्या ह्याच्यामध्ये त्यांनी भराभराभर आपली कॅपॅसिटी वाढून पुरेशी लोकांना सेवा देऊ शकेल आणि त्याच्यामुळे तिथे मृत्यूदर कमी राहिलेला. शेवटी मृत्यूदर हा तुम्ही काय प्रकारची सेवा लोकांना उपलब्ध करून देता ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहेच. म्हणजे निसर्गता काय होईल ते होईल, परंतु ऑक्सिजनच द्यायला नाही आणि कुठलं साधी कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट द्यायला नाही. एक चांगली बातमी म्हणजे आता व्हेंटिलेटर वगैरे फारसे लागणार नाही, लागतील पण फार नाही लागणार आहे, तरी सुद्धा ते सुद्धा तुम्ही देऊ शकणार नाही. अशी जी परिस्थिती मला विशेषतः ह्या इतर मुंबई पुण्याच्या बाहेर वाटते. मुंबई पुण्यामध्ये वेगळ्या कारणाने प्रॉब्लेम आहे, कारण गर्दीच फार आहे, संख्याच जास्त आहे. इतर ठिकाणी संख्या कमी आहे पण तज्ञता आणि सुविधा कमी आहे. सगळ्या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर फार मोठा त्याच्यामध्ये गॅप पडणार आहे. आणि हा प्रश्न आहे, संख्या किती झाली, 4 लाख झाले का 18 लाख झाले का 2 कोटी लोकांना लागण झाली, हा दुय्यम मुद्दा आहे. त्यातले जे सिरियस पेशंट होते त्या सिरियस पेशंटना जी काही सेवा लागेल, की टोटल पेशंटच्या अक्षरशः 2-4% लोकांना सेवा लागेल, त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे आरोग्य सेवा नाही आहे. आणि खाजगी आरोग्य सेवा सुद्धा त्याचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी जे काही यंत्रणा लागते, खाजगी आरोग्य सेवा किती संरक्षण करेल वेगळीच, सहकार्य करेल वेगळीच गोष्ट आहे, पण नुसते फतवे काढून हे होणार नाही. आता एक चांगली गोष्ट, सरकारने फतवे तरी काढलेले, म्हणजे सरकारी आरोग्य सेवा खाजगी आरोग्य सेवेच्या काही गोष्टींवर किमतीवर नियंत्रण टाकलेले, सगळ्या ठिकाणी महात्मा फुले योजनेचं मोठ्या प्रमाणात एक्सटेन्शन करायचं, असे काही चांगले निर्णय घेतलेले. परंतु ते प्रत्यक्ष राबवण्यासाठी प्रत्यक्ष लोकांना सेवा मिळायची असेल तर मला परत तोच मुद्दा मला मांडायचा, तिथे मी थांबणार आहे, की ताबडतोबीने युद्ध पातळीवर सार्वजनिक आरोग्य सेवामध्ये वाढ करायला पाहिजे. आत्तापर्यंत गेल्या 4 महिन्यामध्ये आपण जी काही वाढ केली ती माझ्यामध्ये निश्चित खूप वेग अतिशय कमी आहे आणि ती खूप अपुरी आहे. आणि त्याच्यामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न केल्याशिवाय जर आपण केले नाही तर आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा खूप वाईट परिस्थिती आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सकट निर्माण होण्याची शक्यता. मला वाटतं की मी सध्या इथे थांबतो आणि मग काही प्रश्न वगैरे असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. चॅट बॉक्स मध्ये मला काही प्रश्न आले तर मी उत्तर देईन. किंवा मी भरत पाटीलला म्हटलं होतं की माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर जरी प्रश्न पाठवले पण चॅटबॉक्स डोळ्यासमोर दिसतोय मला, कसंही पण प्रश्न जर मला आले तर मी त्याला उत्तर देईन. मला तिथे चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न दिसत नाही, तोंडी जरी विचारले संकटात देखील कोणी किंवा मला व्हॉट्सअपवर पाठवून देखील सांगण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य संबंधी भारतात संशोधन झाले आहे का? झाले ना, ते कमी आहे. आणि खरं म्हणजे ज्याचा नेहमी उल्लेख केला जातो, मनमोहन सिंग सरकारनेच एक समिती नेमली होती, त्याला HLEG म्हणतात, हाय लेवल एक्सपर्ट ग्रुप, HLEG, नॉट क्लिअर व्हॉइस असं काहीतरी आलंय. पण मी तर मगापासून त्याच प्रकारचं हे वापरतोय, हाय लेवल एक्सपर्ट ग्रुप HLEG नावाचा एक गट मनमोहन सिंगांनी नेमला होता. आणि त्यांना असं काम दिलं होतं की तेव्हा जी 12वी पंचवार्षिक योजना येऊ घातली होती त्या योजनेमध्ये भारतातल्या सर्व लोकांना आरोग्य सेवा पुरवायचं ध्येय कसं गाठता येईल, त्याला त्यांनी युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज असं नाव दिलं होतं. सगळ्यांना भारतातल्या लोकांना, म्हणजे तुमच्या खिशात पैसा असो वा नसो, आरोग्य सेवा मिळाली पाहिजे असं जे आज युरोपमध्ये उदाहरण आपण बघायला मिळतो.
तिथे कल्याणकारी भांडवलशाही असं म्हटलं जातं, तर तशा पद्धतीने भारतामध्ये ती व्यवस्था आणण्यासाठी काय करायला पाहिजे त्याचं ब्लूप्रिंट द्या असं म्हणून त्यांनी एक समिती नेमली. श्रीनाथ रेड्डी नावाचे एक चांगले नावाजलेले तज्ज्ञ त्याच्यामध्ये होते आणि इतरही अनेक बरेच लोकांची मोठी कम्युनिटी तिथे. डॉक्टर अभयभंग महाराष्ट्रातले त्यातले तज्ज्ञ होते, त्यांनी चांगलं 1.5 वर्ष अभ्यास करून खूप चांगला रिपोर्ट केलेला आहे. तुम्ही जर गुगलमध्ये गेलं तर HLEG हाय लेवल एक्सपर्ट ग्रुप असं तुम्ही जर टाईप केलं तर तुम्हाला HLG रिपोर्ट ऑन युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज UHC असं मिळेल. त्याच्यामध्ये त्यांनी भारतात जो काही संशोधन झालं या सगळ्या प्रश्नाबद्दल, आरोग्यसेवा लोकांना पुरवण्याबद्दल, त्या सगळ्याचा चांगला अभ्यास करून त्याच्या आधारे त्यांनी काही शिफारसी केलेल्या आहेत आणि हा रिपोर्ट म्हणजे एक महिलाचा दगड समजला होतो आमच्या सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये सगळ्या संशोधनाचं सार तुम्हाला एका अर्थाने त्याचे जे काही रेफरन्सेस त्याच्यामध्ये मिळतात. संशोधन अपुरं असलं तरी झालेलं आहे आणि जे काही सरकारला सुधारणा करायच्या आहेत त्याच्यामध्ये संशोधन कमी जास्त कमी वगैरे असा काही मुद्दा नाही आहे. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, कारण मुळात स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष झालं. याचं साधं कारण असं आहे की लोकांचा दबाव कमी आहे आणि गरीब लोक हे सर्व प्रकारचे अन्याय सहन करून आपल्याच नशिबाला दोष देत आजारी पडतात, मरतात आणि म्हणून जो राज्यकर्ता वर्ग आहे तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला जर स्वस्तात मजूर मिळत असतील आणि काम करत असतील आणि लवकर रिटायर होऊन लवकर मरून जात असतील पण नवीन पिढी येत असेल आणि त्या ह्या सगळ्यामध्ये काही उठाव होत नसेल तर कुठलाही राज्यकर्ता वर्ग आतापर्यंत तरी ते सहज दुर्लक्ष करतो. निवडणुकीच्या राजकारणामध्ये घोषणा केल्या जातात आणि काही सुधारणाही होतात, त्याच्यामुळे तो एक थोडाफार दबाव निवडणुकीचा राहतो. परंतु आपल्याला माहिती आहे की निवडणुका कशा लढवल्या जातात, खऱ्या खोट्या प्रश्नांच्या भोवती लढवल्या जातात आणि पण तोच एक मार्ग आहे म्हणजे लोकशाहीच्या मार्फत समाज जागृती करणं आणि लोकांचा दबाव आणणं हाच मार्ग आहे. संशोधन जर सुधारायचं असेल तर तोही मार्ग आहे. सामाजिक राजकीय दबाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्याशिवाय जगात काहीही होत नाही. तंत्रज्ञान खूप आहे, हुशार माणसं आहेत भारतात, त्यांनी तिचं काही कमतरता नाही आहे, पण हे सगळ्याची जुळणी जर व्हायची असेल तर सामाजिक राजकीय इच्छाशक्ती निर्माण व्हायला लागते आणि ती काही वरून येत नाही. ती असं आपण सारखं म्हणतो की सरकारकडे इच्छाशक्ती नाही, इच्छाशक्ती नाही. सरकारकडे इच्छाशक्ती नाही तर कोण आणणार ती? तिथे त्यांना आपोआप सुचत नसते, ती आपणच खालून दबाव निर्माण करावा लागतो आणि तो सामाजिक दबाव जो निर्माण करायला पाहिजे त्यात आपण कमी लोक पडतो. सरकारचं कर्तव्य आहेच आहे, आपलं घटना एवढी चांगली आहे पण त्या घटनेला धरून जर सरकार कुठलं सरकारचं काम करत नसेल तर त्याला ज्या पद्धतीने जबाब विचारायला पाहिजे त्या पद्धतीने तेवढ्या तीव्रतेने, तेवढ्या सजगतेने, तेवढ्या प्रगल्भतेने आपण नाही जबाब विचारू शकत. ही मला तर आपल्या एकंदर सामाजिक परिस्थितीचे भाग आहे. चळवळीचं त्या समाजाच्या एका अर्थाने कमतरता मर्यादा म्हणता येईल. पण एक निश्चित आहे की आता आरोग्य हा राजकारणाचा महत्वाचा भाग बनलेला आहे. आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे आम्ही गेले 40 वर्ष आरोग्याचं काम म्हणजे काहीतरी आपलं गोरगरिबांना काहीतरी सेवा द्यायचं उद्दात कार्य आहे असं नसून आरोग्य हा राजकारणाचा मुद्दा आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारणाचा हे सांगायचा प्रयत्न आम्ही गेले 40 वर्ष करतोय. आता ते वेगळ्याच पद्धतीने, एक ट्रॅजिक पद्धतीने फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे 2011 सालच्या HLEC रिपोर्ट म्हणून ते एकदा झालं होतं पण निवडणुकीत जिंकण्यासाठीच हे सगळं मनमोहन सिंग सरकारने केलं पण त्यांना कुठे जमलं नाही. ते परत परत तोच मुद्दा येतो की राजकीय इच्छाशक्ती ही काय आकाशातून पडत नाही. तज्ज्ञ लोकांनी छान रिपोर्ट लिहिलेले आहेत पण ते त्याच्यासाठी जे सामाजिक मन तयार व्हावं लागतं ते राजकारणी लोकच करतात आणि राजकारणी लोकांचे हितसंबंध आणि समाज याच्यामध्ये अंतर आहे. ते अंतर ज्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणातच आपल्याला या सगळ्या अभ्यासाचा आणण्याचा उपयोग होईल. हे मी काही नवीन सांगत नाहीये पण आरोग्याचा अनुभव तेच सांगतो जे मला तुम्हाला इतर क्षेत्रातून माहित असेल. कोरोनाच्या काळात प्रत्येकाने काय काळजी घ्यावी असा एक प्रश्न आहे. कोरोना प्रभाव कधीपर्यंत राहील असा एक प्रश्न फेसबुकवर वाचला आहे. नंतर कोणी सार्वजनिक कार्यात असे काही कार्य केले आहे की ज्याचा मॉडेल म्हणून आपण स्वीकार करू शकतो, त्यानुसार त्या क्षेत्रात काम करू शकतो, आपण पुढाकार घेऊ शकतो. कोरोनाच्या काळात प्रत्येकाने काय काळजी घ्यावी मला वाटतं आता आपल्याला वेळ नाही आहे, म्हणजे ते खूप वेळा आलेलं आहे त्यात मला काही फार वेगळं सांगायचं नाही आहे.
पण मला असं वाटतं की नागरिकांनी तीनच मुद्दे लक्षात ठेवायचे, बाकी सगळं दुर्लक्ष करा वाटल्यास. पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जाताना मास्क वापरा, नंतर मास्कला हात लावू नका, घरी आल्यानंतर हात धुवा आणि जिथे जाल तिथे 6 फुटाचं अंतर पाळा. तर 3 जे नियम त्याला त्रिसूत्री म्हणतो मी, ही जर आपण पाळली तर निम्मं काम होईल. नंबर 2, जे आपल्याकडे 60 नंतरचे लोक आहेत, त्या एक खास जोखमीची माणसं आहेत, ती त्यांना त्यांच्यामध्ये मृत्यू दर जास्त आहे, आणि ज्यांना डायबिटीस हायपरटेन्शन अशा प्रकारचे आजार आहेत, उच्च रक्तदाब हृदयविकार, त्या लोकांमध्ये ते लोकसुद्धा जोखमीचे आहेत. पण असं बघितलेलं आहे की जे काही दगावतात त्याच्यामध्ये ह्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे लोकसंख्येच्या मानाने, तर त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. आपला डायबिटीस ब्लड प्रेशर जे काय असेल आजार, मूळ आजार, त्याच्यावर नीट कंट्रोल आहे बघितलं पाहिजे. खूप लोक महिन्यान महिने डायबिटीसची टेस्टच करत नाही, माझं सगळं शुगर चांगली म्हणतात, माझं बीपी छान आहे म्हणतात, तर ते नाही. ते तुम्हाला निदान कोरोनाच्या काळामध्ये एकदा तरी सगळ्या लोकांनी आपली HbA1c म्हणून जी टेस्ट असते ती करून घेतली पाहिजे, ब्लड प्रेशर पसलं वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या 3 त्रिसूत्री पाळली आणि हे जे 2 गट आहेत त्यांनी खास काळजी घेतली. शक्यतो बाहेर जायचं नाही, निदान 60 नंतरच्या लोकांना ते पाळणं काही प्रमाण शक्य आहे, या सगळ्या काळजी घेतल्या. आणि मी तर म्हणेन की अगदी घरात, छोट्या घरामध्ये आपण असलो तर घरात, म्हणजे हे तुम्हाला अतिरेकी वाटेल पण घरात सुद्धा मास्क लावून बसलं पाहिजे. पण छोट्या घरामध्ये आपण 6 फुटाचं अंतर ठेवू शकत नाही आणि तोच मार्ग आहे. जर लस येईपर्यंत किल्ला लढवला पाहिजे, येईल की नाही मला माहीत नाही, पण आणि 60% लोक ज्यांना लागण झालेली आहे त्यात आपला नंबर लागू नये, असं सगळ्या या म्हाताऱ्यांनी आणि या सगळ्या कोमॉर्बिडिटी वाल्यांनी प्रयत्न करावा. तरुणांना, लहान मुलांना त्या मनाने खूप कमी धोका आहे, पण त्यांचा एवढा प्रश्न मला वाटत नाही. पण ज्यांना मुळातच धोका जास्त आहे अशाने खास काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा प्रभाव कोटपंत राहिला, मी आधीच सांगितलेलं आहे की 70 कोटी लोकांना लागण झाल्याशिवाय करोना हा साथ ओसरणार नाही. म्हणजे तरीसुद्धा त्याच्यानंतर येते काही वर्ष ते थोडे थोडे केसेस होत राहतील, पण साथ ज्याला म्हणतो, जसं स्वाईन फ्लू सुद्धा आपल्याला दिसतंय की अजून 10 वर्षानंतर सुद्धा स्वाईन फ्लू मधून आपल्याला केसेस आढळतात आणि लोक दगावलेले दिसतात. पण ही जी मोठी साथ आलेली आहे ती साथ जर उसरायची असेल तर हर्ड इम्युनिटी हेच त्याला उत्तर आहे. आणि आपण जे सगळे जे प्रयत्न करतोय, ट्रेसिंग, टेस्टिंग, उपचार, ही मगाशी सांगितली 3 सूत्री, या सगळ्याचा परिणाम म्हणजे ह्याचा वेग कमी करणं. एकदम सगळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केसेस अंगावर हॉस्पिटलच्या वर कोसळण्यापेक्षा ते टप्प्याटप्प्याने जर होत राहिले तर मग ऍडमिट करून काहीतरी उपचार करता येतात. पण हे सगळं व्हायला वेळ लागेल आणि हे 2-4 महिन्यात संपणारी गोष्ट नाही. सार्वजनिक करत असे काही कार्य केले का, याचं मॉडेल म्हणजे केरळ मॉडेल. मी केरळ एवढं मोठं छान चांगलं मॉडेल केलेलं आहे, ते कमी पैशात केलेलं आहे आणि ट्रेसिंग, टेस्टिंग हे सगळं, आणि अजूनही त्यांनी तेच पद्धतीने त्याच्या कितीतरी वेळा सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक क्षेत्रामध्ये चर्चा झालेली होती, त्यात मी सांगत नाही. पण ज्याला कोणाला आपल्याला, आणि खरंच महाराष्ट्राने सुद्धा केरळ मॉडेल पाळले पाहिजे. आता त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत की जरा उशीर झालाय महाराष्ट्रामध्ये, पण ते बघू. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तर फारच उशीर झालेला आहे, पण जिथे अजूनही हे कमी आहे, लागणीचं प्रमाण कमी आहे, तिथे जे केरळने केलं की जास्तीत जास्त लोकांना ट्रेस करायचं कोणाला आहे किंवा टेस्टिंग करायचं, जिथे ट्रेसिंग शक्य नाही फारसं तिथे जास्त प्रमाणात टेस्टिंग करायचं आणि काहीतरी करून रुग्ण शोधले पाहिजेत. कारण रुग्ण शोधले तर त्यांना आपण अलगीकरण करायला सांगू शकतो, त्यांच्या संपर्काच्या लोकांना अलगीकरण करायला सांगू शकतो आणि तो जो वेग वाढतोय तो वेग आपण कमी करू शकतो. वेग कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला केरळ मॉडेल निदान बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला वापरता येईल. दुसरं असं की आता ह्याचं पूर्ण मला माहिती नाही आहे, परंतु जे ऐकलंय त्याच्यावरून असं दिसतं की केरळ मॉडेल हे लहान प्रमाणामध्ये हॉटस्पॉट्समध्ये वापरले गेले महाराष्ट्रामध्ये. म्हणजे सुरुवातीला ते इस्लामपूरला वापरलं गेलं, नंतर बारामतीला वापरलं गेलं, नंतर वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या कॉन्स्टिट्युएंसीमध्ये वापरलं गेलं आणि आता धारावीमध्ये वापरलं गेलं. महाराष्ट्रात ही 4 उदाहरणं आहेत की जिथे परत घरोघर जाऊन व्यवस्थित तपासणी करणं, टेस्टिंग करणं, लोकांचं सल्ला मसलत करणं, त्यांना आश्वासित करणं, त्यातले जे संपर्क ज्यांना आहेत संशयित रुग्ण, त्या संशयित व्यक्ती ज्यांना लागण होण्याची शक्यता आहे त्यांना एका वेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांना तिथे क्वारंटाईन करणं, त्यांची तिथे चांगली सोय करणं, अशा सगळ्या गोष्टी या सगळ्या 4 ठिकाणी झालेल्या दिसतात.
त्याच्यासाठी अर्थातच खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा वापर केला गेला, सगळ्या प्रकारचे संसाधनं वापरली गेली. आता ते राजकीय दृष्ट्या बलवान लोकांनी ते केलं त्या भागामध्ये, तसं जर केलं तर आपण ज्याला हॉटस्पॉट म्हणतो की जिथे खूप वेगाने नवीन 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 केसेस सापडत आहेत, गठ्ठे सापडत आहेत केसेसचे, तिथे सुद्धा अजूनही हे करण्याजोगं आहे. पण परत परत हे सगळं करायला तुम्हाला खूप मोठा फौज फाटा लागेल. डॉक्टर्स नाही, कमी लागतील, पण इतर फौज फाटा खूप लागेल. तो कसा आपण उभा करणार, सरकार उभा करणार, आणि त्याच्यासाठी पैसे कसे खर्च करणार, आणि बाबूगिरीतून बाहेर येऊन प्रत्यक्ष कामामध्ये कसं ते आणणार, हे सगळं बघण्याचाच प्रश्न. केरळची वेबसाईटवर माहिती अगदी जरूर मिळेल. तुम्ही साधं गुगलवर टाईप करा, कितीतरी लेख आणि कितीतरी त्याच्यावरती जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते निश्चितच उपलब्ध मिळेल. सार्वजनिक आरोग्य संबंधी अध्ययन करण्याकरता काही पुस्तक सांगा. मी म्हणतो की नॉन स्पेशलिस्ट लोकांना हा मगाशी मी म्हटलं ना HLEG रिपोर्ट, हाय लेवल एक्सपर्ट ग्रुपचा जो रिपोर्ट आहे ना, तो अगदी सरकारी रिपोर्ट आहे तो नियोजन मंडळाचा, तो जरूर वाचावा. आणि मग त्याच्यामध्ये खूप रेफरन्सेस दिलेले, मग तुम्हाला त्यातल्या ज्या पैलूमध्ये अभ्यास जास्त करायचा आहे त्याचे तुम्हाला त्याच्यामध्ये रेफरन्सेस मिळतील. तो एक चांगला सोर्स आहे. त्याची एक्झिक्युटिव्ह समरी आहे, ती वाचली तरी सुद्धा नॉन स्पेशलिस्ट लोकांना बऱ्यापैकी ओव्हरऑल आवाका कळतो, आणि ज्यांना खोल्या ज्याने ऍक्च्युअली तो रिपोर्ट मिळतो. नंतर लँडसेट नावाचं जे एक आंतरराष्ट्रीय खूप नावाजलेले जर्नल आहे, त्यांनी सुद्धा भारतावर जे खास अंक काढलेले आहेत, युनिव्हर्सल हेल्थ केअर काढलेले आहेत, भारतीयातल्या आरोग्य व्यवस्थेवर काढलेले आहेत, तेही नेटवर्क उपलब्ध आहेत. तर हे मी म्हणेन की नॉन स्पेशलिस्ट लोकांना, अभ्यास लोकांना हे दोन चांगले सोर्सेस आहेत. आणि मग त्याच्यामध्ये गेले की उरलेले सोर्सेस सुद्धा तुम्हाला भराभरा मिळतील. नीती आयोगचं स्वतःच आता जे हे आलेलं आहे डॉक्युमेंट, ते आहे सरकारी, सुद्धा इतर डॉक्युमेंट्स आहेत, पण ही थोडीशी ज्याला म्हणून आपण स्वायत्त तज्ज्ञांनी केलेले काही जे अभ्यास आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. मी हे जे तुम्हाला दोन सोर्सेस सांगितले, मला वाटतं आता आपण आवर्त घ्यावं, वेळ झालेला आहे, 6:20 झालेले. मी परत एकदा मला युनिक फाउंडेशनने हे मांडणी करायला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो, आणि पुढच्या या सगळ्या व्याख्यानमालेसाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.